झालं ना पॅचअप. आमचं स्टेटस अजूनही सेमच आहे, ब्रेकअप. खरंच पडाव असं वाटतंय. हो का? पण आता पडाव असं वाटलं तर डॉक्टर नाही आपल्याकडे. झालंय पॅचअप. हा पॅचअप. हा ते लायसनवाल्याचा नंबर दिला का तिला? हे तर काम माझं आधीच झालंय. कुछ नया सोचो. तूच का घ्यायला फोन करत नाहीस? हा मी मी कशाला करू फोन? तू नाही करणार का? मी नाही करणार फोन. बर. ओके ओके. सिम्पल आहे, सिम्पल आहे. तुला फक्त फोन उचलायचा आहे, फोन करायचा आणि बोल. आता बाद झालं, दोन दिवस झाले. आज पण तू सकाळी आली, तू क्लिनिकला आलीस, तिथेही तू माझ्याशी बोलली नाहीस. तू गोळ्या घेऊन गेलीस पण माझ्याशी बोलली नाहीस. परत मी लाईट बिल भरायला गेलो, तिकडे पण आलीस. तुला लाईट बिल भरायचं पण नव्हतं, तरीही तू तिकडे आलीस, तरीही बोलली नाहीस. आणि आता मी दोन तास झालं मी तिथं बसलो आहे, तू एक शब्दानी माझ्याशी बोलत नाहीस. मला आता त्रास होतो आहे, मला खूप कंटाळा आला आहे. आपण हे ब्रेकअप वगैरे थांबूया. खरं सांगू का, मला पण तुझ्याशिवाय करमत नव्हतं. मला पण तुझी खूप आठवण येत होती आणि असं वाटत होतं की तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी बोलावं. पण माझं इगोमध्ये येत होता. तुला तर माहिती आहे सगळं. मग सांगायचं ना. मग मला भीती वाटली तुला सांगायची. भीती काय वाटायची? म्हटलं घाबरले. घाबरले मला काय, जर खरं वाटेल असतं तरी बोल. आता नको भांडायला. आता नको भांडायला. आता पॅच फायनल. झालं झालं पॅचअप. पॅचअप पॅचअप. वा मस्त, छान. एक सांगू का, हे जे काही असं बोरिंग आणि असं डिस्गस्टिंग प्रकरण चाललंय ना तुमचं, अशक्त प्रेम आहे तुमचं. एक्झॅक्टली. आय गेस लास्ट वीकमध्ये तुम्ही ऑलमोस्ट 5 वेळा ब्रेकअप पॅचअप केला असेल, करेक्ट? 1 मिनिट. 5 वेळा नव्हतं केला, 4 वेळा केलं होतं. 5 वेळा फक्त बोललो होतो, केलं नव्हतं. अच्छा, ते क्या बात है, क्या बात है. ऋतू यांना ना ब्रेकअप या शब्दाचा अर्थच नाही कळलेला. कारण त्यांना ना प्रेमाचं महत्व माहित नाही.
एक्सक्यूज मी, एक मिनिट, तू काय एवढं बोलतोय रे? तुला काय माहिती ब्रेकअपचं? तुमचं एकदा तरी झालं का ब्रेकअप? या विचाराने सुद्धा ऋतू घाबरली, कारण ना आम्हाला आमच्या प्रेमाचं महत्व माहिती आहे. साल्या एकदा ना असं व्हायला पाहिजे की तुमचं ब्रेकअप झालं आणि हे तुझ्याशी वर्ष बोललीच नाही, वर्ष आम्हालाच धरून बसली. हे बाबा, हे असले काय आयडिया देऊ नको, खरंच करेल एकदा. तुला अशी वाटते का रे मी? कशी तशी वाटते म्हणत नाही. तू असं का म्हणला? तुला साठी मी लगेचच त्याचा ऐकून ब्रेकअप करेन का? नाही, आपण असं ऐकतो ना कधीतरी आणि ऐकून मी करेन की बावळट आहे का? मग कोणाचं ऐकून काय? बावळट कुठे म्हणलो मी तुला? असं का म्हणलं? बावळट म्हणलो मी एक शब्दांत तरी. बावळट बोलण्याचा अर्थ तसाच होतो ना? नाही नाही नाही, मी असं अजिबात बोललो. ब्युटी ब्युटी, आता या मुद्द्यावर ब्रेकअप करा, करा ब्रेकअप. आम्ही फक्त बोलतोय, ब्रेकअप नाही करत. पुढच्या वेळेला ना ब्रेकअप पॅचअप करताना एकमेकांना शिक्षा द्या काहीतरी, त्याशिवाय नाही थांबणार. गावात यार चुंबक फाडू आयडिया आहे ही. येस येस, शिक्षा शिक्षा केली पाहिजे. म्हणजे आता नेक्स्ट टाइम ब्रेकअप केला नाही ना की मी तुला अशी शिक्षा देणार की सगळ्यांसमोर माझा हात धरून दाखवायचास. मग तुला उलटी शिक्षा की म्हणजे मग तू सगळ्यांसमोर मला मिठा नाही मारायच्या. हा हा, मग तुला तुला अशी शिक्षा की तू सगळ्यांसमोर नाचून दाखवायचं. मला नाचता येत नाही बरं. म्हणूनच म्हणूनच शिक्षा आहे. हा, मग तू हे सेल्फी नाही काढायचे. हा ठीक आहे ना, मग तू अँटीबायोटिक्स घेऊन दाखवायचे. कधी भयंकर शिक्षा सांग रे. आभार, शिक्षा मी देणार. आणि ब्रेकअपसाठी शिक्षा नाही, पॅचअपसाठी शिक्षा आहे. शिक्षा अशी आहे की पुढच्या वेळी पॅचअपसाठी जो माणूस पहिल्यांदा अप्रोच होईल आणि बोलायला जाईल त्यांनी अख्ख्या ग्रुपला पार्टी द्यायची. भारी भारी, बेस्ट आयडिया, बेस्ट आयडिया. पार्टी द्यायची. यावेळी सौमित्राची टर्न आहे, कारण सौमित्र माझ्याशी बोलला, मी नाही बोलली त्याच्याशी. येस येस, कमिंग कमिंग. अरे हॅलो हॅलो, आपण आत्ता बोलू शकतो की शत्रुपक्ष आहे पलीकडे? एक मिनिट. सध्या शत्रुपक्ष दारात रीती पडलाय. काय म्हणजे काय झालं? मी इथला आत्ता तर ठीक होता तो. ऐक, तू विचारलंस का त्याला काय? मी येऊ का तिकडे? गोळ्या घेतल्यात का त्यांनी? प्लीज प्लीज, हे बघ आता ना एकदम टिपिकल गर्लफ्रेंड सारखी वागू नकोस. तुझं मन आता कठोर कर. मनाला जरा समजाव की आता तुमचा ब्रेकअप झालाय, ब्रेकअप, ओके? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी ही मनरुपी आईस्क्रीम पागळेल
त्या विघ्नेशच्या उभे ना. विघ्नेश, अरे तुझं नाव विघ्नेश ठेवलंय आणि त्यामुळे तुला शिव्या देता येत नाहीत, रिमेंबर? त्यामुळे आता जास्त बोललास ना तर मी तुझ्या घरी येईन आणि तुला फार वितळवून टाकेन, ओके? हे झोपलाय तो, डुलकी लागली आय थिंक त्याला. हा ग, त्याच्या हातात मला मोबाईल दिसतोय, आय थिंक तुलाच फोन करायला त्यांनी फोन हातात घेतला होता. हो हो, पण तो स्वप्नात बुडालाय पूर्ण. हे तू स्वप्न बघतोय का रे? दिसते का रे त्याला स्वप्नात? असं का? थांबा, त्याच्या डोक्यात स्ट्रॉ टाकतो आणि बघतो तू आहेस का त्याच्या स्वप्नात. हा चालेल. दादा ऐक ना, दादा वहिनींचा फोन आलाय रे. दादा वहिनींनाच बघतोय वाटत. आई शपथ, तू आहेस त्या स्वप्नात. पण तुझ्यासोबत नाचतोय तो कोण आहे त्यानं मी नीट बघितलं नाही. थांब, परत एकदा बघतो आणि तुला लगेच सांगतो. वाव, चार्मिंग, हँडसम, स्मार्ट. अरे हा तर विघ्नेश आहे. विघ्नेश, अरे किती बगबग करू शकतोस ना तू. फारच मस्त हा, फारच छान हा. आता ना मला पटकन सांग की तिकडे सिच्युएशन योग्य आहे की नाही. हो ऐक ना, प्लीज 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 माझं एक काम कर. मला ना आत्ता मीची खूप आठवण येते आणि त्याच्याशिवाय करमत पण नाही आहे. मला ना त्याच्याशी खूप बोलावंसं वाटतंय रे. आणि खरं सांगायचं तर मला पार्टी पण द्यायची नाही आहे. टेंशन नको घेऊस का? अरे आपकी हर मनोकामना पूरी करने के लिए मैं हूं ना. थांब, आता लगेच तुझं काम करतो. यस यस, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ओके बाय. हॅलो. मी तुदी, मला ना मला तुझं काय आवडतं माहितीये? हे जे हरल्यावर सुद्धा तू हसत असतस ना, ते मला फार आवडत. मी हरलेलो नाहीये, हरलंय तुझं मन. तू मला फोन केलेलाय, माझ्याकडे प्रूफ आहे, प्रूफ. आणि आता रेकॉर्डही होते. मैत्री. अरे तुझा मिस्ड कॉल बघून मग फोन केलाय मी तुला. काय? मी ऐक ना, अरे तुझा फोन चेक कर. हे बघ, मी सांगते म्हणून चेक कर. ओके चल चेक कर बरं. हॅलो.
नाही काही नाही, ते चुकून लागला असेल. मी झोपलो होतो ना. मी की नाही तुझ्या सबकॉन्शियस मध्ये आले होते, म्हणजे तुला मी स्वप्नातही दिसत होते. जळी काष्ठी पाषाणी सगळीकडे मीच आहे रे. मी तुझ्या आयुष्यात बोरून राहिली आहे. प्यार में ऐसे होता है यार. आई नो झालं ना आता. हो 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 संपलं आता. संपलं ना म्हणजे तूच सांग. हो 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 येस येस संपलं 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 आता. काय यार मी तू साले का म्हणते माझ्याशी. खरं सांगू मी मला पण ना यावेळी ब्रेकअपचा खूप कंटाळा आला होता रे. म्हणजे मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं. तुझी खूप आठवण येत होती. आणि जेव्हा मी तुला मगाशी बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं ना काय कि मी तुला कच्च पकडावं आणि आणि बरोबर असं करावं. काय मी तू म्हणजे तू पण साडी घातली होतीस ना. काय दिसत होतीस. आहा खरंच नाही खोट. ए काय रे मग काय कसली यार तू. म्हणजे बघ ना आज एवढी तू साडी घालून आली होतीस. भांडली नसतीस तर आपल्याला काय वाटतंय ते करता आलं असतं नाही का. आपण फिरायला गेलो असतो. गप्पा मारल्या असत्या काहीतरी. तसे या चांडळांना पार्टी द्यायला लागली नसती. माझी कडकी चालू आहे माहिती ना तुला. एक मिनिट मी आपण कशाला द्यायची पार्टी. म्हणजे आपण ना आपला पॅचअप झालाय हे त्यांना सांगायलाच नको. एक मिनिट काय काय बोलतेस तू. हे म्हणजे आपलं पॅचअप झालंय कोणाला सांगायचं नाही. मला कसं काय सुचतं यार. हे मी कसली भारी आहे ना मी. म्हणजे असं कसं म्हणजे लपवून ठेवायचं आणि कुणाला अगर नाही हे असं कळणार आणि हे भयंकर आहे ग. मेरे मन को भया मैं कुत्ता काट के खाया लोमड़ी का दूध पी के भला है ये जगीरा. ओय ग कसले सिनेमे बघतेस. अरे तू चायना गेट पाहिलं नाहीस का. मायनी ना मला थर्ड स्टँडर्ड मध्ये असताना दाखवलं होता. माझी फेवरेट फिल्म आहे. अच्छा मायनी दाखवलं का. मग ठीक आहे तशीच आहे. बर आपला पॅचअप झालाय हे फक्त आपल्या दोघांना माहिती आहे बाकी कोणालाही माहित नाही. ते पण भारी ना. हॅलो ऐश्वर्या. हॅलो रोकडे बोल. काही कळलं का रे जुळलं का रे त्यांचं. अगं नाही ना मी इकडे बाहेर आलो होतो. ते भोरची ट्रिप मिळाली ना मग इकडच आहे. आता रोड साईडला चहा प्यायला म्हणून थांबलो तुझा फोन आला. मला काही कल्पनाच नाही. मला ना आता एक वेगळीच भीती वाटायला लागली रे रुकडे. मला तर असं वाटतंय काहीच वेळात मला कविता सुचायला लागतील अशा विरहाच्या प्रेमभंगाच्या वगैरे. आत्ताच असं गाणी ऐकून गदगदून येतं रे मला. नाही 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 बाय असं 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 कविता बिविता काही करू नको. ते तुला कविता सुचायच्या आधी मी चुंबकला फोन करतो. उगाच आपले कागद वेस्ट होतील नाही. मी आत्ता ऋतूला फोन केला होता बिझी लागतोय. अगं मग तेच म्हणलं ना मी चुंबकला फोन करतो ना ऋतुजाला नाही करत. रोकडे हा बर 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 कळलं कळलं मला. दोघांचंही बिझी म्हणजे बरोबर. हा म्हणजे तो एकमेकांशी बोलत असतील. त्यांचं पॅचअप होईल ना रे. म्हणजे हा तो काय म्हणतात तो अशुभाचा संकेत तर नसेल ना रोकडे. रोकडे उगी 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 माय ऐश्वर्या हे बघ शांत हो तुझरा शांत हो. तुझ्या दुःखाच्या उकळ्या फुटण्याच्या आधी मी तिकडे येतो. मी काय ते निस्तरून टाकतो. हा तू काहीच टेन्शन घेऊ नको. ठीक आहे ठेवते. हो पिल्लू म्हणून मला तू खूप आवडतेस. हो भरपूर आवडतेस तू. मा
हा ऐक ना, तुला पण आता ऐश्वर्याचा वगैरे कॉल वेटिंग आहे का? हो ना, मला पण वेटिंग आहे. नाही नाही, मला रोकडेचं वेटिंग आहे. जरा घेऊया का, एकच मिनटं घेऊया का फोन? पॅचअपची वगैरे बातमी असावी. एक मिनटं सॉरी. हा रोकडे बोल. अरे तू फोन उचललास? म्हणजे रोकडेचा फोन आला आणि तू उचललास, असं कसं झालं रे? झाला का तुमचा रोमॅन्टिक टॉक? संपला रे बाबा. अरे त्या ऋतूला ऐश्वर्याचा मिस्ड कॉल होता, तिला वाटलं जरा बोलावं काय पॅचअपची वगैरे बातमी असेल का काय. अरे यार तुम्ही पण ना, त्या ऐश्वर्याचे फोन घेत नाही दोन दोन तास. तुमचा बिझी लागता म्हणून मला फोन केला तिने आत्ता. आता तर काय म्हणली, कविता करते, रडायला लागली म्हणे ती आत्ता. अरे काय यार, पण हे कधी होणार यांचं पुनर्मिलन यार? कशाच पुनर्मिलन? बोरवेलच. पण त्याचा काय संबंध? ते पुनर्भरण रोकडे, पुनर्मिलन, पॅचअप. हा पॅचअप ना, काय माहिती यार. तर ठेव आता. आदिल, मला ना असं कसंच होतंय रे आदिल, मन मोकळं करावं वाटतंय रे तुझ्या पुढे मला. आदिल बोलणार रे काहीतरी तू? भोंगा कुठे तुझा आदिल? मला सांग, काही खबर मिळाली तुला? नाही अजून. नको असं मुसमुसू नको, इथे मला रडू रडू होत आहे. काही कळलं तुला तर मला कळव, मात्र काहीतरी खाऊन घे आणि इडली वगैरे हलकं फुलकं. ठेवते मी फोन, कळव मला. अच्छा अरे अजूनही पॅचअप नाही झालं. यु नो आय फील सो इनसिक्युअर. असं काही झालं की तू काय इनसिक्युअर होतीस बेबी? म्हणजे असं काही झालं ना की मला वाटत की आपलं पण असं काहीतरी होईल म्हणून. आपलं कसं असं होईल पिल्ला? आपलं प्रेम त्यांच्यासारखं असं बालिश नाहीये बावळत. कुची कुची चाव म्याव. लव यू सोन पापडी. लव यू टू. अरे सौनक, पाणी व्हायलंय ते खाली, टाकी भरली, बंद कर. कॉक 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 कॉकच बंद करायला आलोय. केलंय कॉक बंद. ठीक आहे, पॅचअप तर झालं. यस मेरे.